सगळी काल एक फोटो व्हायरल झाला आणि त्या फोटोवरून बऱ्याचदा आता चर्चांना वेगवेगळं उधाण आलेलं आहे. आपली काय प्रतिक्रिया आहे? मुळात जो कालचा कार्यक्रम होता तो अत्यंत कौटुंबिक कार्यक्रम होता आणि कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सगळे फॅमिली एकत्र येते त्याप्रमाणे ते एकत्र आले. त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ कोणीही काढण्याची काहीही गरज नाही. एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की आम्ही 2 दिवसापूर्वी सांगण्यात आलं होतं की ज्या पद्धतीने पुतण्याला सांभाळून घेतलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरेने कधी त्यांच्या भावाला सांभाळून घेतलं का आणि त्यानंतर ही भेट झाली त्यामुळे असं इकडे राजकीय अंगाने बघितलं. नाही, मला असं वाटतं त्यावेळेला सन्माननीय शर्मिला वहिनींना प्रश्न विचारला की आदित्य असं करेल तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं. पण मुळात विषय असा आहे की त्यावेळेला जी परिस्थिती होती 95, 96, 97 वेळेला त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांवर जे वार केले ते स्वकीयांनी जास्ती केले परकीयांपेक्षा. कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या चर्चा रंगायला लागतात. हे फोटो जसे व्हायरल झाले, मला असं वाटतं कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही चर्चा नाही. जी काही चर्चा होती ती मीडियावर बघितली आणि ते मला असं वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे. कालचा कार्यक्रम कौटुंबिक होता, त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता. आणखी एक प्रश्न की बेरोजगारी संदर्भात तरुणांचे तुम्ही प्रश्न याच्याआधी सुद्धा उपस्थित केले होते. तर आता मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या कोट्यातून सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं समोर येत आहे. दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटिशन अजून स्टँड होती त्याचा अजून मार्ग लागायचा आहे, तोपर्यंत एक मध्यस्थीचा मार्ग काढला असं म्हणायचं काय सगळं. मुळात मला असं वाटतं की आरक्षण या विषयात सन्माननीय राजसाहेबांनी भूमिका आमची खूप स्पष्ट आहे की आर्थिक निकषावर आरक्षण असावं आणि महाराष्ट्रात जेवढे उद्योगधंदे आहेत आज आपल्या महाराष्ट्राचा एक नियम आहे की 80% भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. मला असं वाटतं सरकारने या नियमाची जर काटेकोर अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रामधला एकही भूमिपुत्र रोजगारापासून वंचित राहणार नाही. सरकारने पहिले त्याची अंमलबजावणी करावी, अर्ध्या अधिक प्रश्न हा तिथे सुटून जातो. आणखी एक महत्वाचं, तुम्ही कोविडच्या लसीसंदर्भात ट्विट केलेलं होतं की आता एक नवीन व्हेरियंट येतोय, तर मग याच्या आधी सरकारने इतका सगळा आधीच्या लसीकरणावरती खर्च का केला असं? नुसतं सरकारने नाही केलाय, अख्ख्या जगभरातनं झालाय. मग ती फायझरची लस असेल किंवा आपल्या इथली लस असेल, रशियाची लस असेल, या सगळ्या ज्या लसी आल्या कोरोनासाठी दिल्या गेल्या, लाखो कोटी रुपये जगाने या लसीवर खर्च केले, मग त्याचा उपयोग काय? प्रत्येक व्हेरियंटला तुम्ही आम्हाला घाबरवणार आहात का? उपयोग काय त्या लसीकरणाचा? किंवा मग लसीकरण हा फार जगामध्ये आज सगळीकडे चर्चा चालली आहे, भारतातच नाही, अमेरिका असो, युरोपियन देश असो, सगळ्या देशांमध्ये चर्चा चालली आहे की ह्या मेडिकल कंपन्यांचा काही फारसा हा नव्हता लसीकरणासाठी किंवा ते औषध बनवण्यासाठी. ही चर्चा जगभर चाललेली आहे, त्याच्याबद्दल मी शंका व्यक्त केली. दुसरीकडे मुंबईमध्ये मागच्या 5-6 दिवसांमध्ये बघायचं तर पुन्हा एकदा जो प्रदूषण आहे हवेचं ते वाढताना पाहायला मिळत आहे. कशा प्रकारे बघता आहात एकूणच मागील अनेक दिवसांमध्ये मुंबईची जर का परिस्थिती पाहायची तर अतिशय बिकट होताना दिसत आहे. मला वाटतं जे काय महानगरपालिका डीप क्लिनिंग नावाचा प्रकार करते तो अतिशय मूर्खपणाचा प्रकार आहे. जेव्हा तुम्ही सफाई करताय, झाडू मारताय, आज तुम्ही शिवाजी पार्कला पण बघा ना, सकाळी झाडू मारताना पूर्ण धूळ उडालेली असते, मग त्या डीप क्लिनिंगचा अर्थ काय उरतो? मला असं वाटतं सरकारने मशिनरी वापरली पाहिजे, तुम्ही त्यासाठी व्हॅक्युम वापरला पाहिजे. व्हॅक्युम म्हणत जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता तेव्हा ती डस्ट सगळी सक केली जाते आतमध्ये, हवेत उडत नाही. आज जेव्हा तुम्ही मॅन्युअली तो झाडू मारता तेव्हा ती हवेत उडते डस्ट. मला वाटतं या साध्या गोष्टी जर महानगरपालिकेला कळत नसतील आणि सरकारला कळत नसतील त्यांची क्यू करावी लागेल. मधल्या काळात या संदर्भात टेंडरिंग प्रोसेस सुरू झाली होती मिस्ट मशीनसाठी, त्यानंतर मग सरकारने अगदी नाही. मी तुम्हाला म्हणतोय ते मशीन वेगळं, मिस्ट मशीन हा वेगळा, ते डस्ट काय पोल्युशन खेचणारं मशीन आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही क्लिनिंगच व्हॅक्युमनी केलं तर डस्ट सगळी सक होणार ना व्हॅक्युम मशीनमध्ये. तुम्ही जर मॅन्युअली झाडू मारायला लागला तर डस्ट उडते हवेत. ही सिम्पल लॉजिक जर IAS आणि वॉर्ड ऑफिसर सारख्या लोकांना जर कळत नसेल तर मला असं वाटतं यांचा शिक्षणाचा पण तपास करावा लागेल. संदीपची एक याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये ज्या विकास कामं अनेक प्रकल्पांची सुरू आहे या ठिकाणी हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं. तुम्हाला असं वाटतंय का या सगळ्या? निश्चितपणे मला असं वाटतं की जे हवेचं प्रदूषण आहे ते नेमकं कशामुळे होतं याची कारणं समजून घेतली पाहिजे.
कोणतरी उठतं म्हणतं की कन्स्ट्रक्शन चालू आहे, तिकडे धूळ उडतीये. खरोखर कशामुळे होत आहे? कन्स्ट्रक्शन याच्या आधी काही मुंबईत होत नव्हतं का? तो होत होतं. मग याच्या आधी धुळीचा प्रॉब्लेम का नाही झाला, आत्ताच का होतोय? ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला असं वाटतं एक व्यवस्थित पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमला पाहिजे. काय नेमकी कारण आहेत ह्या वरवरच्या ज्या उपाययोजना, की कन्स्ट्रक्शन बंद करा, हे करा, ते करा, ह्या वरवरच्या उपाययोजनांनी काही साध्य होणार नाही. आणि मग असे डीप क्लिनिंग सारखे मूर्खारखे प्रोजेक्ट आणायचे ज्याच्यातनं अजून प्रदूषण तयार होतं, कमी तर होतच नाही अजून प्रदूषण तयार होतं. वाटतं या गोष्टीवर सरकारनी आणि महापालिकेने गांभीर्याने विचार केला पाहिजे. आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून आरोप करत आहेत की अनेक प्रकल्प जे आहेत ते पूर्णत्वास गेलेले आहे, मात्र त्याचं उद्घाटन होताना दिसत नाही आहे. त्यात ट्रान्स हार्बर लिंक असेल किंवा मेट्रो 3चा जो काही प्रकल्प आहे त्याची कामं झालेली आहेत, पण कुठेतरी उद्घाटनाला VIP मिळत नसल्यामुळं हे सगळं होताना दिसत नाही. मला असं वाटतं की इलेक्शनच्या आधी उद्घाटन होतील, शेवट सरकारला करावीच लागतील, कारण काय दाखवायला काहीतरी लागेलच ना. पण तोपर्यंत सर्वसामान्यांची कुठेतरी अडचण होते आहे ते सगळे प्रकल्प नाही. मला असं वाटतं जे प्रकल्प कम्प्लीट झाले त्याचे उद्घाटन करायला पाहिजे, त्याच्यात काही चुकीचं नाहीये. एक राजकीय प्रश्न आहे. काल अजित पवारांची प्रेस कॉन्फरन्स झाली, सुनील तटकरेवर एक कार्यकारिणीची महत्वाची बैठक होती. ज्या पद्धतीने भाजप उमेदवारांची सिलेक्शन करताना सोशल मीडिया त्यांचे पेजेस कसे आहेत, ते सोशल मीडियावर स्ट्रॉंग आहेत की त्यांचा प्रभाव किती, या सगळ्या गोष्टी आयडेंटिफाय करतात. तिकीट देताना सुद्धा क्रायटेरिया मानला जातो. अशाच पार्श्वभूमीवरती आता अजित पवार गट सुद्धा काम करतोय, कारण या सत्तेत सामील झाल्यानंतर त्यांना कमी स्पॅन मिळाला असं त्यांचं मत आहे. सो येणाऱ्या काळात उमेदवारांनी सुद्धा सोशल मीडियावरती प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे त्याच्यात असं दादांनी मत मांडलं. तर नक्की कशा पद्धतीने असं इकडे बघायचं, म्हणजे भाजप पॅटर्नच आता याच्यामध्ये सुद्धा पुन्हा एकदा दिसतो. मला हा प्रश्न तुम्ही भाजपला आणि पवार साहेबांना विचारा, माझा काही संबंध नाही याच्यात. आमचे पॅटर्न वेगळे आहेत, आम्ही त्या पद्धतीने चालतो. सर ते फक्त युनिट पाठवायचं आणि ठीक आहे. चला ओके. अजून काय मला वाटलं की दोन मिनिटं छेडा आदित्य रोमिल छेडा विषय आहे. सर ही लांबवायचा फोन तुम्हाला एकच म्हणतो. मुळात विषय असा आहे त्याच्यामध्ये की आदित्य ठाकरेंचे आणि रोमिल छेडांचे हे काय संबंध आहे हे तर तपासायला लागतील. ज्या वेळेला महानगरपालिकेमध्ये आणि राज्यामध्ये शिवसेना उभाटाची सत्ता होती त्यावेळेला प्रत्येक कामं ही रोमिल छेडाला का मिळायची, त्याची काय कॅपॅसिटी होती. ज्या वेळेला पेंग्विन इम्पोर्ट करायचे, त्यांचं संगोपन करायचं, त्यांच्यासाठी ती जिजामाता उद्यानामध्ये जी जागा बांधायची होती याचा कुठलाही अनुभव नसताना हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीला कामं कशी मिळाली, रोमिल छेडाला ही कामं का देण्यात आली, कोरोनाच्या ह्याच्यामध्ये सुद्धा रोमिल छेडाला काम देण्याचा प्रयत्न झाला, ते जे काय टेंट बांधायचे होते, हॉस्पिटल उभारायचं होतं त्याच्यामध्ये पण, याचे कुठलेही अनुभव रोमिल छेडाला नव्हते. मग रोमिल छेडाला ही कामं शिवसेनेनी उभाटा गटाने त्यावेळेला का दिली, मला असं वाटतं याचं सगळ्याचं ऑडिट झालं पाहिजे. आणि गेले 25 वर्ष ऑडिट होत नाहीये महानगरपालिकेच्या खर्चाचं, तेही ऑडिट झालं पाहिजे. मुळात हे जे कंत्राटदार आहेत, मग तो खिचडी बनवणारा असेल, रोमिल छेडासारखा असेल, बॉडी बॅगचा कंत्राटदार असेल, ह्यांच्यामध्ये काय क्रायटेरिया बघितला महानगरपालिकेने, कशाबद्दल कामं दिली, याचं उत्तर जेव्हा आदित्य ठाकरे प्रेस कॉन्फरन्स घेतात तेव्हा त्यांनी द्यायला पाहिजे. हा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारला पाहिजे. नुसत्याच नव्या सरकारवर आरोप करून तुम्हाला तुमची, मला असं वाटतं तो एक अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आहे, दुसरों के पाप गिनाने से अपने पाप कम नहीं हो जाते,
हे आदित्य ठाकरेंनी लक्षात ठेवलं पाहिजे. मूळ मुद्द्यातला आहे की एकतर तू संबंधित व्यक्ती ही हायवे कन्स्ट्रक्शन ग्रुपशी संबंधित होती, त्यातून त्यांना 30 दिवसात कोविड प्लांट उभा करायचं सांगितलं, या सगळ्यात आता 6 कोटींचं नुकसान झालं प्लस नाहक बळी गेले असा पण आरोप होतो. मुळात बघा, खूप महत्वाचा विषय ज्याच्यावर अजून लक्ष नाही गेलेलं आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. ऑक्सिजन प्लांटचं कॉन्ट्रॅक्ट दिलं तुम्ही हायवे कन्स्ट्रक्शन रोमिंग छेडाला, बरोबर. ऑक्सिजन प्लांटसाठी काय करोडो रुपये आपण खर्च केले. आज महानगरपालिकेकडे ऑक्सिजन प्लांट कुठे आहे? कुठे दिसतोय तुम्हाला ऑक्सिजन प्लांट? याचं कारण ऑक्सिजन प्लांटमध्ये कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केली गेली नाही, डे टू डे बेसिसवर तो उभा केला गेला, त्यामुळे तो ऍसेट म्हणजे समजा आज ऑक्सिजनची मला गरज आहे तर तो मला दिसला पाहिजे, त्याच्यातनं ऑक्सिजन तयार झाला पाहिजे, तशी मशिनरीच नाहीये. त्यामुळे ऑक्सिजन आता जर गरज लागली तर ऑक्सिजन बनणार आहे कुठनं? मशीन डिस्मेंटल आहेत सगळ्या. त्या जर कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणून जर केल्या असत्या तर मशीन एका जागी उभी असती आणि ती मशीन कंटिन्यूस वापरत असली पाहिजे, तर तो खर्च महत्वाचा आहे. आज त्याप्रमाणे केलेलाच नाही, त्यामुळे कॅपिटल त्याचा जो असेट पाहिजे महानगरपालिका, ऑक्सिजन प्लांट हा असेट पाहिजे होता, तो असेटच महानगरपालिकेच्या तुम्हाला अकाउंटमध्ये दिसणार नाही. एकीकडे किरीट सोमेन या सगळ्या संदर्भात FIR म्हणजे तो नोंद झाली माझ्या माहितीनुसार, 6 पालिकेची वेगवेगळ्या रुग्णालय होते अगदी, तर त्या संदर्भात तर तुम्ही असं काही लिगल ऍक्शन घेणार आहात का या सगळ्या बाबतीत? मला वाटतं आता त्या रोमिलला अटक केली आहे UOW ने, FIR रजिस्टर झालाय. आता कोर्टाचा आहे विषय आणि कोर्ट योग्य ती भूमिका घेईल, न्याय देतील जनतेला. धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.